निश्चितच दुर्दैवी घटना आहे. आणि जसं आपण आता म्हणाला तसं की एक दुसरी तिसरी घटना आहे मागच्या काही दिवसामध्ये. आणि खरं तर आम्हीही मध्यंतरी माननीय पोलीस आयुक्तांना या संदर्भात भेटलो होतो. पुन्हा एकदा निश्चितपणे याच्यामध्ये पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरामध्ये, विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, बाहेर राज्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि IT हब झाल्यामुळे अनेक नोकरीच्या निमित्तानं पुण्यामध्ये खूप लोक बाहेरनं येत आहेत. आणि मुळात अशा ह्या सगळ्या घटना वारंवार घडत आहेत, तर याचा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही पोलिसांना या संदर्भात पुण्यातली कायदा सुव्यवस्था ही चोख राहावी, पुण्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी पुन्हा एकदा सगळेजण भेटणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की असे प्रकार हे होता कामा नये. आणि पोलिसांनी याच्यामध्ये विशेष लक्ष दिलं पाहिजे. शेवटी हा एक सामाजिक प्रश्न नव्याने निर्माण होतोय, तर पुणेकर म्हणून सुद्धा माझं सगळ्यांना आवाहन राहील की पुणेकरांना की आपणही सगळ्यांनी थोडं सतर्क राहूया. अशा अप्रिय घटना पुण्यामध्ये होणं योग्य नाही, याची सगळ्यांनी मात्र आता दखल निश्चितपणे घेतली पाहिजे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.